करून देखील या आरपीएल आणि खास करून मंगेशजी वाकडीकरांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचंही आम्ही इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. बोला तयार, पुन्हा एकदा राऊंड विकेट समोर असेल. सुदर्शन गायकर मॅन फ्रॉम आजिवली. इथे फुटवर्कचा थोडासा अभाव आणि त्यानंतर मात्र बॉल सरळ डिलिव्हर होतोय लेगस्टिकच्या काही वरून निघून गेलाय आणि पंचांचा खरं डॉट बॉलचा इशारा होता. कोणती रन्स नसेल या बॉलवरती. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरावलेली, ती म्हणजे बिनबाद एक अशी ही धावसंख्या. आज सकाळी जवळजवळ 8:12 पहिला चेंडू पडला, हे खरं तर वैशिष्ट्य राहील या स्पर्धेचं आणि रायगड क्रिकेटचं. इथे स्विंगांना मिस, धीम्या गतीने टाकलेला बॉल, एज लागलेली, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. इथे मात्र पाहताय गोल्डन डकचा शिकार झालाय. सुदर्शन गायकर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसला खरं तर बामन डोंगरे टीमला. सुदर्शन गायकर हा खेळाडू पास झाला, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आत्मय झालाय ओमकार गावडे. खालापूर जांभिवली गावचा हा खेळाडू आहे. खरं तर या खेळाडूने देखील भरपूर इम्प्रेस केलं लीग मॅच मध्ये बामन डोंगरे संघाकडून खेळत असताना. आणि पुन्हा एकदा एका बाजूने के सरकार, लोणेरे मानगाव. आज आपण पाहिला रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून सर्व विविध गावातील विविध शहरातील खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि खास करून मंगेशजी वाकडेकर यांचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण रायगड जिल्ह्याची ही मानाची स्पर्धा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचं नाव खरं तर अग्रगण्य घेतलं जाईल एवढं चांगलं नेत्रदीपक आयोजन. गेले कित्येक दिवस खरं तर या स्पर्धेची प्रतीक्षा होती आणि आज जवळजवळ या स्पर्धेचा आजचा 10वा दिवस खरं तर लीग मॅच मधला 9वा. पहिल्या दिवशी आपण पाहिले खरं तर व्यावसायिक दर्जाचे संघ पुणे, मुंबई, ठाणे, रायगड अशा लढती पाहिल्या आणि त्यानंतर लीगला सुरुवात झाली. परंतु आज नॉकआउटचे सामने तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. शुभम तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस यॉर्करचा प्रयत्न, हलक्या हातीने सन्मान दिला किरण पवार. अगदी चांगल्या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना आणि या ठिकाणी पाहू शकाल एक सिंगल स्ट्राईक रोटेट झालेली देखील नाही आहे. सिंगल रन्स इथे आपण पाहताय, सिंगल रन्स इथे मिळाले. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 1 गडी 2 धावा. खर तर पहिल्या षटकामध्ये के सरकार, लोणेरे माणगाव टीमचा संघ नायक शुभम जाधव हा खर तर वर्चस्व गाजवताना पाहायला मिळाला. एका बाजून आपण पाहिला किरण पवार बराच काल नॉन स्ट्राइकिंग एंडला थांबला आणि त्यानंतर आपण जर का पाहिला तर आजिवली गावचा खेळाडू सुदर्शन गायकर याला फारसं यश मात्र पहिल्या षटकामध्ये मिळालं नाहीये. सुरुवात जरी थोडीशी डळमळ झाली असली तरी या टीममध्ये क्षमता आहे मोठं टार्गेट उभारण्याची, कारण मागील आपण पाहिले सामने किरण पवारने भरपूर चांगली फलंदाजी केली, या मैदानात अर्धशतक देखील झळकावलं होतं आणि एका बाजूला आपण पाहिला जी संधी मिळाली त्या संधी सोनं कसं करावं याचं ज्वलंत आणि उत्तम उदाहरण मागच्या सामन्यामध्ये दाखवलं होतं ओंकार गावडे या फलंदाजाने. गोलंदाजी मार्गपदी के सरकार, लोणेरे माणगाव टीमचा गोलंदाज निशी कर्णेकर. आणखीन एक व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू अलिबाग परिसराला बिलॉंग करतो. आज आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये अलिबागचे अनेक सारे खेळाडू त्यांचा आपल्याला खेळ पाहायला मिळाला. त्याचबरोबर मसळा असेल, श्रीवर्धन, माणगाव, महाड या विभागातील खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि तेवढ्याच मोठ्या संख्येने उरण, पनवेल, खालापूर, कर्जत या तालुक्यातील देखील खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. भरपूर चांगली स्पर्धा, अप्रतिम असं आयोजन आणि आज नॉकआउट स्पर्धेमध्ये खेळत असताना सर्व संघ श्रीवर्धन, मसळा, देवघर यांचं आम्ही खरं तर इथे स्वागत करत आहोत. श्रीवर्धन मसल्याचे आदरणीय देवघर यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. निशी कर्णेकर तयार, समोर असेल ओमकार गावडे. सेकंड ओव्हर बॉल तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर असेल ओमकार. पहिला चेंडू या षटकामधला असेल. पहिला बॉल अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप उजव्या अष्टीच्या अतिरिक्त बाहेर यॉर्करचा प्रयत्न केला होता, परंतु लाईन मिस केली, त्यामुळे पंच संतोष चौधरी सर यांनी मात्र हा योग्य इशारा दिला व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्सने सुरुवात झाली या षटकाला. खरं तर एका मोठ्या षटकाची गरज आहे यावेळेस बामन डोंगरे टीमला. अमरदादा म्हात्रे संघाचे संघ मालक ज्यांचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेत देखील राहिलंय. पुढचा बॉल अगदी त्याच दिशेने आणि थोडासा आतल्या दिशेमध्ये टाकलेला हा बॉल पंचांकडे मात्र एक वेगळ्या अपेक्षेने पाहत असताना दोन्ही खेळाडू किरण पवार आणि एका बाजूला ओंकार गावडे. पंचाचा निर्णय यावेळेस डॉट बॉल.
वाइड लाइन च्या अगदी आत मध्ये बॉल लँड झाला आणि परफेक्ट यॉर्कर हाच प्रयत्न पहिल्या बॉल मध्ये झाला होता परंतु थोडीशी लाइन मिस केली होती निश्चय करणेकर या गोलंदाजाने ओव्हर द विकेट. पुढचा बॉल देखील त्याच पद्धतीचा पंचाने मात्र या बॉलला वाइड घोषित केलं आणि महत्त्वाचं म्हणजे स्ट्राइक देखील रोटेट झाली. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का आणि या ठिकाणी दोन धावा देखील कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून जिथे सिंगल देखील नव्हती अशा परिस्थितीमध्ये या दोन धावा अतिशय निर्णायक ठरतील खरं तर बामण डोंगरी टीमसाठी. आणि या दोन धावा मिळतील त्या म्हणजे बामण डोंगरी टीमला. धावसंख्येत वाढ एकूण 3 धावा या चेंडूवरती मिळाल्या. धावसंख्या धावफलकाबद्दल लागताना पाहायला मिळेल ती म्हणजे 6 धावा. व्हाईट प्लस 2 म्हणजे एक लीगल बॉल आतापर्यंत फेकला दोन व्हाईट बॉल फेकले आणि दोन एक्स्ट्राच्या स्वरूपात रन देखील मिळाले या षटकामध्ये. निश्चित कर्णेकर मध्ये थोडासा दबाव या खरंतर चेंडूमध्ये पाहायला मिळाला परंतु इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करणं फार गरजेचं आपल्या टीमसाठी. पहिल्या षटकामध्ये शुभम जाधवने एक चांगला स्टार्ट तुमच्या टीमला मिळवून दिलाय त्याच्यावरती सातत्य तुम्हाला टिकवावं लागेल. फुल टॉस बॉल होता यावेळेस देखील तुम्ही पाहता व्ही शेप मध्ये हा फटका आणि इथे बॉल चला लॉंग ऑफ रिजनकडे. बहुतांशी आपण पाहिलं लेदर क्रिकेट जे खेळाडू जास्त खेळतात त्यांच्या माध्यमातून असे फटके आपण नेहमी पाहिले आणि ओमकार गावडेचं जर तुम्ही क्रिकेट पाहिलं तर लेदर क्रिकेटमध्ये देखील भरपूर प्रावीण्य मिळवणारा हा खेळाडू. फटक्यामध्ये देखील या गोष्टीची जाणीव झाली ज्या पद्धतीने हा फटका त्याने सजवला व्ही शेपमध्ये. तदनंतर मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आला किरण पवार. भरपूर मोठ्या अपेक्षांचं ओझं खरं तर आता किरण पवारच्या खांद्यावरती राहील. अतिशय चांगला विस्फोटक सध्याच्या घडीतील जर आपण पाहिलं भारतीय टेनिस क्रिकेटमधला एक अव्वल दर्जाचा फलंदाज. हाफ ट्रॅकल बॉल शॉर्ट आर्म पुल केल्या बॉलला मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवलाय बॉलला सीमा पार 6 धावेसाठी. किरणच्या बॅटमधून आलाय दर्जेदार षटकार. खूप चांगल्या पद्धतीनं बॉलला खरं तर एक्झिक्यूट केलंय मिड विकेटच्या दिशेमध्ये. टायमिंग चांगलं होतं ताकदीचा वापर आणि त्यानंतर मात्र बॉलला वरती मिळाल्या 6 धावा त्या म्हणजे बॅटिंग करत असताना बामण डोंगरी टीमला. भरपूर चांगल्या पद्धतीने खेळला. स्वीप शॉट हा फेवरेट शॉट राहिला अनेक वेळा किरण पवारचा आणि त्या लेंथमध्ये जर तुम्ही त्याच्या रडारमध्ये बॉल फेकले तर तुम्हाला नक्कीच मार खावा लागेल. निशी कर्णेकरला इथे कमबॅक करावं लागेल. ओव्हर द विकेट निशी तयार. पुढचा बॉल धीम्या गतीने टाकलेला बॉल आणि पंचांचा इशारा नो बॉल. खरं तर भरपूर चांगला बॉल डिलिव्हर केला होता कदाचित ओव्हर स्टेपिंगमुळे हा नो बॉल पंचा दिला असावा कारण बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हरी केला बॅकअप दॅन डिलिव्हरी तो चेंडू पडल्याने थोडासा आतमध्ये वळण घेणारा बॉल ज्या पद्धतीने संकेत रानडेनं मगाच्या षटकामध्ये गोलंदाजी केली तशा पद्धतीचं व्हेरिएशन खरं तर या चेंडूवरती पाहायला मिळालं परंतु नियतीला हे मान्य नव्हतं आणि हा बॉल मात्र इथे एक्स्ट्रा स्वरूपात आता फेकावा लागेल. फ्रीटची संधी आणि समोर किरण पवार स्टायलिश खेळाडू. सावय संघाचे सर्व पाठीराखे मोठ्या संख्येने किरणचा खेळ पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर किरणचे अनेक चाहते तुम्ही पाहता मोठ्या संख्येने या मैदानाच्या अवतीभोवती किरणचा खेळ पाहण्यासाठी इथे आलेले आहेत आणि त्या व्ह्यूअर्सच्या माध्यमातून तुम्ही पाहता लाईव्हच्या माध्यमातून बरेच जण मात्र या स्पर्धेचा इथे आनंद घेत असताना. निश्चित तयार फ्रीटचा बॉल फुल टॉस आहे आणि यावेळेस देखील तुम्ही पाहताय घर फिरले की घराचे वासे फिरतात अशी म्हण आहे. लगातार दुसरा अवांतर चेंडू या षटकामध्ये हा चौथा अवांतर बॉल असेल आणि इथे 5 पंजा मिळेल 1+4 आणि इथे मात्र मिळतील 5 धावा. फ्रीटचा बॉल लगातार 2 नो बॉल त्यामुळे इथे एक दबाव वाढेल खरं तर आता गोलंदाजाबाबतीत. निशी कर्णेकर या गोलंदाजाबाबतीत का वाढू नये समोर इतका आक्रमक आणि विस्फोटक असा फलंदाज. व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण पाहिलं अनेक शतक अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती राहिले यंदाचा हंगाम अक्षरशः ज्या खेळाडूने गाजवलाय असा गुणवान अष्टपैलू खेळाडू किरण पवार स्ट्राइकिंग एंडला. फ्रीट कंपल्सरी असेल सर फ्रीट कंपल्सरी. बॅटर तयार पुन्हा किरण पवार बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज निशी कर्णेकर कमबॅक करण्याचा प्रयत्न. निशीच्या माध्यमातून गुडघा टेकला आणि फेवरेट झोन मध्ये बॉलला मात्र पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार 6 धावेसाठी आलाय हा गगनचुंबी षटकार. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी आहो आहे हो ही नगरी रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची बंधरी. खूप चांगल्या पद्धतीने धावगती प्राप्त करताना किरण पवार हा संघ नायक. पहिल्या षटकामध्ये जरी 2 धावा आल्या असल्या तरी प्रेशर आपल्या संघावरती येणार नाही काळजी मात्र या षटकामध्ये किरण पवार या खेळाडूने घेतली आहे. निशी कर्णेकर थोडासा महागडा खरं तर ठरतोय. 5 षटकांचे सामने एका गोलंदाजाला सेकंड स्पेलची संधी मिळेल
त्यामुळे आता निशिक कर्णेकरसाठी हे षटक भरपूर महत्त्वाचं राहील. अग्निपरीक्षा असेल त्याच्यासमोर, त्याला कमबॅक करावं लागेल. आपल्यामधली गुणवत्ता, आपलं कौशल्य या षटकामध्ये त्याला आता सिद्ध करावं लागेल. आतापर्यंत निशिनं 4 चेंडूमध्ये 23 धावा खर्च केलेल्या असताना चांगला प्रयत्न, पुन्हा एकदा नो बॉल. खरं तर आता हे लांब लचक षटक ठरेल यंदाच्या RPL सीझनमधलं, कारण आतापर्यंत 5 अवांतर चेंडू फेकलेले आहेत या ठिकाणी निशिक कर्णेकर या गोलंदाजाने. 2 वाईड आणि 3 नो बॉल पदजे अवांतर चेंडू या ठिकाणी निशिक कर्णेकर या गोलंदाजाने फेकलेले आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा लीगल खेळ संपलेला आहे, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामधला निशिक कर्णेकरवरती दबाव कायम ठेवलाय किरण पवार या फलंदाजाने. किरण पवारला कशाही पद्धतीनं थांबवावं लागेल. खरं तर के सरकार लोणेरे माणगाव टीमला प्रयत्न करावा लागेल या खेळाडूला बाद करण्याचा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फ्रीची संधी होती आणि खरं तर इथे जीवनदान नक्कीच मिळेल. आता मात्र हताश निराश मनाने पाहत असे सर्व खेळाडू. पाकिस्तान संघाविरुद्ध जेव्हा विराट कोहली फ्रीडच्या बॉलमध्ये बोल्ड झाला, जोरदार अपील पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकाने केली होती, परंतु तो फ्रीडचा बॉल होता आणि तिथे 3 धावा मिळाल्या होत्या. आणि जीवनदान खरं तर विराट कोहलीला मिळालं, प्लस 3 धावा देखील महत्वपूर्ण मिळाल्या. तिथून भारतीय संघाने तो सामना जिंकला होता आणि या क्षणाला मात्र किरण पवारसारख्या आक्रमक खेळाडूला हा जीवनदान फार महत्वाचा राहील. ओमकार गावडेसाठी बॅकफुटला गेलेत पुन्हा एकदा. खरं तर लॉंगच्या दिशेमध्ये बॉलला ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल, ती म्हणजे खरं तर बामन डोंगरे टीमला. धावसंख्येत वाढ, 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1 गडी बाद 28 धावा. युग पुरुषांची महापुरुषांची, युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची बंधरी, भावेश सावंत वैष्णवी कोलाड टीमचा गोलंदाज, त्याने 10 चेंडूंचं एक लांब लचक षटक या स्पर्धेमध्ये हाताळलं होतं आणि त्यानंतर जवळजवळ 11 चेंडू निशिक कर्णेकर या गोलंदाजाने फेकले. मग त्यामुळे या स्पर्धेत सर्वात लांब लचक षटक हे खऱ्या अर्थानं निशिक कर्णेकर या गोलंदाजा ठरलेलं आहे. सुदर्शन पाटील आमच्या समवेत गुणसंख्या लेखनाच्या भूमिकेमध्ये गेले 10 दिवस भरपूर चांगला योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी राहिल्या. अचूक माहिती आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत आणि चाहत्यांपर्यंत पोहोचवत असताना त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी. 2 षटकं संपली 14.00 सरासरीनं 28 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळाल्या. 3रं षटक अतिशय निर्णायक षटक असेल. शुभम जाधव स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवादी आणि समोर असेल ओंकार गावडे. या षटकामध्ये खरं तर विकेटची गरज आहे, ती म्हणजे के सरकार लोणेरे माणगाव टीमला. ओव्हर द विकेट शुभम तयार. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळलेत बॉलला, अलॉंग द कार्पेट बॉल चला डीपमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतील फेकतील. दरम्यान सिंगल रन घ्यायचा अवधी या दोन्ही खेळाडूंकडे होता आणि 1 रन्स मात्र अतिशय सहजगत्या पूर्ण करत असताना दोन्ही खेळाडू 29 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. गडी पास झालेत 1. किरण पवार आणि ओमकार या दोघांमध्ये एक मोठी भागीदारी या मैदानाच्या आतमध्ये खरं तर होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. किमान 60+ रन्स तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये करावे लागतील, कारण के सरकार लोणेरे माणगाव टीममध्ये देखील तेवढ्या ताकदीचे आणि धाटणीचे फलंदाज तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. किरण पवारसाठी हा बॉल आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय काउ कॉर्नरच्या दिशेमध्ये. पॅरल स्ट्रोक 6 धावेसाठी आला हा षटकार. मोजरा भरपूर चांगली फटकेबाजी आज आपल्या खरंतर फटक्यांचा आविष्कार दाखवत असताना किरण पवार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. हे वादळ खरंतर आता शमवावं लागेल के सरकार लोणेरे माणगाव टीमच्या गोलंदाजांना, के सरकार माणगाव टीमच्या खरंतर फिल्डर्सना. जर या खेळाडूला थांबवण्यामुळे तुम्हाला लवकर यश मिळालं तर तुम्ही कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखू शकता या ठिकाणी NCC स्पोर्ट्स उल्वेनोट जीवदानी बामन डोंगरे टीमला. आणि हा प्रयत्न आता करावा लागेल शुभम जाधव या संघ नायकाला. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये किरण पवारच्या माध्यमातून होत असताना ओव्हर द विकेट शुभम तयार. पुढचा बॉल खोलात टाकला होता, यावेळेस इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे बॉल चाललाय. पहिली धाव अतिशय वेगानं कम्प्लीट,
बॉलला उचलेल फेकलेल फिल्डर तोपर्यंत मात्र सिंगल रन मिळेल ती म्हणजे बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा किरण पवार या फलंदाजाला. धावसंख्येत वाढ, धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतील. एक गडी बाद 36 धावा. एक गडी बाद 36 ही धावा संख्या आपण धाव फलकावरती पाहत आहे. थोडासा व्यत्यय निर्माण झालेला आहे. खरं तर किरण पवारने बॉल असं थांबवलं. पंचांचा इशारा, डेड बॉल, मृत चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. 40 सरकार 22 सरपंच प्रेमभाई तांबडे यांच्याकडून रायगड प्रीमियर लीगसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचाही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आज खरं तर या स्पर्धेला संपूर्ण रायगड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील मंगेशजी बाकडीकर यांच्या स्पर्धेला भरपूर शुभेच्छा येत आहेत. याचं कारण आहे खरं तर हे नेत्रदीपक आयोजन. न भूतो न भविष्यती असं आयोजन तुम्ही आज शिरोडर नगरीमध्ये रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहत आहे. मंगेशजी बाकडीकर यांच्या खरं तर कार्याला आपण हॅट्सऑफ करूया. खूप चांगली स्पर्धा आणि नेत्रदीपक आयोजन. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा पुल करायचा होता. मिस टायमिंग. डीप मध्ये फिल्डर आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल बसत किरण पवार अतिशय वेगानं नॉन स्ट्राइकिंग एंड कडे या ठिकाणी येत असताना दोन धाबा देखील कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून दोन धाबा आल्या आणि या दोन रनच्या मदतीने धाबसंख्येत वाढ. धाबा धावफलकावधी पाहायला मिळतील. एक गडी बाद 38 धाबा. किरण पवारची तुम्ही बॉडी लँग्वेज पाहिली, अतिशय चांगला फिटनेस आणि त्याचबरोबर नेहमी सराव आणि प्रॅक्टिस मध्ये असणारा हा खेळाडू आज पुन्हा एकदा आपल्या संघासाठी संकट मोचक म्हणून फलंदाजी करत असताना या स्पर्धेमध्ये वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिले तर किरण पवारच्या नावावरती राहतील. किमान 130 प्लस रन्स त्याच्या नावावरती, 120 प्लस रन्स आतापर्यंत त्याच्या नावावरती राहतील. कारण आता त्याने या सामन्यामध्ये धावा केल्यात 21 आणि 107 पहिल्या तीन सामन्यामध्ये आपण धावा पाहिल्या. टोटल 128 रन्स आतापर्यंत त्याच्या नावावरती राहतील. भरपूर चांगला खेळ किरण पवारचा या हंगामात देखील पाहायला मिळाला. ऑलराउंडर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शुभम तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग. लॉंगाच्या दिशेमध्ये शतरक्षक डाउन द बॉल. झेल पकडला गेला निशिकर्णेकरच्या माध्यमातून. खेळाडू बाद झाला. ओमकार गावडे हा दुसरा धक्का बसतोय बामण डोंगरे टीमला. नवीन खेळाडू नदीम धैर्यकर मसळा. मसळा विभागातील हा खेळाडू खरं तर RPL खेळण्याचा मोह त्याला आवडता आलेला नाहीये. अक्षरशः कतारहून फ्लाईट पकडली आणि आदल्या दिवशी हा खेळाडू रायगड नगरीमध्ये दाखल झाला रायगड प्रीमियर लीग खेळण्यासाठी. आणि हे फार महत्वाचं आहे. जेव्हा तुमची निवड संपूर्ण रायगड जिल्ह्यातून होते तेव्हा तुमच्यासाठी आणि तुमच्या गावासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज कतारवरून हा खेळाडू खरं तर रायगड प्रीमियर लीग खेळण्यासाठी या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. इन ॲट नंबर 4 मैदानामध्ये नदीम धैर्यकर दाखल झाला. एका बाजूने लोणेरे माणगाव, टीमचा कॅप्टन शुभम जाधव. राईट आर्म राऊंड विकेट. या विस्ता देखील हा फटका फसला आणि तेवढा चांगला झेल रनिंग कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आहे निशी कर्णेकरच्या माध्यमातून. लगातार दुसरा धक्का या षटकामध्ये शेवटच्या बॉल मध्ये बसला तो म्हणजे बॅटिंग करत असताना बामण डोंगरे टीमला. टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे 3 गडी बाद 38 धावा. नेक्स्ट मॅच साठी आपण इथे कॉल करूया. पुढच्या लढती असतील रॉयल कळंबोली टीम कॅप्टन आकाश तारेकर आणि एका बाजूने संघ असेल चॅम्पियन स्पोर्ट्स महाड कॅप्टन असेल योगेश पेनकर. दोन दिग्गज संघनायक आणि या दोन दिग्गज संघनायकांमध्ये मोठी लढत तुम्हाला या नंतरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. प्लीज कम ऑन द स्टेज. आकाश तारेकर आपण इथे रिपोर्टिंग करा. त्यानंतर योगेश पेनकर आपणास देखील विनंती आहे आपणही रिपोर्टिंग करा. कारण दोन षटकानंतर आम्ही लगेच टॉसकडे वळणार आहोत. कारण पुढच्या लढती देखील तेवढ्याच महत्त्वपूर्ण राहतील. आज आपण पहिल्या सामन्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आदित्य एलिमन काशीत हा संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये. आणि मागच्या लढतीमध्ये शेवटच्या क्षणामध्ये संघर्ष पाहिला आदित्य शाहू वॉरियर्स विचुंबे प्रसाद गरचा संघ आपण पाहिला. खरं तर सुपर 8 मध्ये दाखल झालाय. आणि यानंतर मात्र हा तिसरा सामना आपण पाहतो नॉकआउटचा. इथून जो जिंकेल त्याचा प्रवास सुखकर होईल, तो सुपर 8 मध्ये दाखल होईल. आणि जो पराभूत होईल त्याला मात्र इथे खरं तर पूर्ण विराम द्यावा लागेल या स्पर्धेला. अप्रतिम अशी स्पर्धा आणि नेत्रदीपक असे आयोजन ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये दाखल झाली आहे. संपूर्णपणे विविधता तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. गतवर्षी आपण पाहिला सीझन 2, त्यापेक्षा अधिक चांगलं आयोजन या वर्षामध्ये पाहायला मिळालं. जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल मंगेशजी वाकडीकर यांचं आयोजन तुम्हाला अजून खरं तर चांगलं होताना पाहायला मिळेल. आज आपण पाहिला चांगला प्रतिसाद या स्पर्धेला तमाम रायगडकरांनी दिला आणि खूप मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षकांची गर्दी पहिल्या दिवसापासून आपण या मैदानामध्ये पाहतोय.
चला लवकर आपण थोडं स्पीडअप करा, 8 सामने आपल्याला अगदी वेळेवरती कव्हर करायचे आहेत, त्यामुळे सूचना असेल प्रत्येक संघाला आपल्याला 25 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे, त्या 25 मिनिटांमध्ये आपल्या 5 षटकं इथे समाप्त करायचे आहेत. 3 षटकं संपली आणि 38 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. 4th षटकामध्ये गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज असेल सुरज टेंबे, माणगावचा हा खेळाडू आहे सुरज टेंबे. यावेळेस गोलंदाजी मार्गमध्ये समोर किरण पवार, जितका वेळ खेळपट्टीवरती किरण पवार उभा राहील तेवढं मोठं टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळेल. आणि जेवढ्या लवकरात लवकर किरण पवारला बाद करण्यामध्ये यश मिळालं खरं तर के सरकार लोणेरे माणगाव टीमला, तर कमीत कमी धावसंख्येमध्ये तुम्ही रोखू शकता या ठिकाणी बामण डोंगरे टीमला. हळूहळू सूर्यकिरण तुम्ही पाहता एक मैदानाच्या आवती मैदानामध्ये अगदी प्रखर होत चालले, तशा तसा खेळ देखील तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने बहरताना पाहायला मिळेल. विकेट मधला मॉइश्चर निघून जाईल, खेळपट्टीच्या बाहेर असलेल्या आउटफील्डचा मॉइश्चर निघून जाईल तेव्हा मात्र योग चांगलं बेनिफिट मिळेल ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना. पहिलं सत्र वाट्याला आलं बामणूर टीमच्या बॅटिंग, 38 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत, बॉलर तयार सुरज टेंबे, समोर किरण पवार. यावेळेस खूप चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल मात्र चाललाय गोळीच्या वेगानं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार, कणकणीत चौकार. सामना आणि टॉस करण्यासाठी मी गजानन घरस साहेब आणि रुपेश घरस साहेब आणि सूरज चौधरी साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत. ओव्हर द विकेट, पुढचा बॉल देखील त्याच पद्धतीनं, फक्त दिशा दिली आहे ताकदीपेक्षा युक्तिश्रेष्ठ असा हा फटका, लगातार दुसरा चौकार किरण पवार ऑन फायर. थँक्यू. भरपूर चांगला खेळ किरण पवारच्या बॅटमध्ये येत असताना, चौफेर टोलेबाजी करत असताना हा खेळाडू अगदी बॉलर ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करतो तशा पद्धतीचे फटके, मेरिटनुसार खेळ ज्याला म्हटलं जातं, तंतोतंत फटके, ज्या दिशेने बॉल येतोय त्या दिशेने फटका. पहिला लोअर फुल टॉस बॉल, त्याला फक्त दिशा दिली, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका आणि त्यानंतर आपण पहिला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट थर्ड बॅनच्या मधून यॉर्कर बॉलला मात्र दिशा दिली आणि तो त्यानंतर आलेला हा चौकार. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये बदल तुम्ही पाहता आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे. एका बाजूला नॉन स्ट्राइकिंग एंडला असेल खेळाडू तो म्हणजे प्रफुल्ल केदारी, एकाच गावाचे दोन खेळाडू, सावळेश्वर सावळे टीमचे दोन महत्वाचे खेळाडू. सूरजचा हा बॉल त्याच दिशेने फटका, शुभम जाधवचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने इथे क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे, हे किरण पवारला हवी स्ट्राईक, त्यामुळे इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल आपल्या चांगल्या खेळाडूसाठी, आपल्या संघ नायकासाठी प्रफुल्ल केदारी या फलंदाजाला. प्रफुल्ल केदारी हा खेळाडू इथे बाद झालाय, आणखीन एक धक्का मात्र बसलाय तो म्हणजे बामण डोंगरे टीमला, परंतु पंच योग्य निर्णय देतील. अगदी रनिंग मुवमेंट मध्ये जर का स्ट्राईक रोटेट झाली असेल तर प्रफुल्ल केदारीला इथून परतावं लागेल, अन्यथा प्रफुल्ल केदारीला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. आपण पाहिला खरं तर कालच्या दिवसामध्ये परवाच्या दिवसामध्ये आय थिंक वीर मराठा जोहे आणि त्याचबरोबर नेरळ या दोन संघामध्ये झालेली लढत, अखेरच्या क्षणाला 8 धावा असताना आपण पाहिला तो सामना जिंकला होता विश्वजीत ठाकूर अँड कंपनी हर्षजी पितळे यांच्या संघात, आणि अशा लढती आपण पाहिल्या आजच्या दिवसामध्ये देखील. यावेळेस आपण पाहता स्ट्राईक रोटेट झालेली नाही आहे, प्रफुल्ल केदारी हा खेळाडू स्ट्राईकिंग एंडलाच थांबेल, अगदी योग्य निर्णय पंचांचा. आणि यावेळेस मात्र प्रफुल्ल केदारी हा खेळाडू स्ट्राईकिंग एंडमध्ये, बॉल तयार सूरज टेंबे, पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्राईकिंग एंडला असेल प्रफुल्ल केदारी. आक्रमण करणं गरजेचं राहील प्रफुल्लसाठी. ओव्हर द विकेट, पुढचा बॉल यावेळेस तुम्ही पाहता मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर पौलादी पावर, बॉल मात्र चाललाय सीमा पार षटकार. थँक्यू. 50 रन्स कम्प्लीट, 53 धावा स्कोर कार्ड मध्ये लागताना पाहायला मिळाल्या. मी मगाशी म्हटलं पहिलं षटक जरी सुरुवात डळमळ झाली तरी किरण पवारमध्ये क्षमता आहे आणि त्याच्या साथीदारामध्ये क्षमता आहे इथे चांगलं टार्गेट सेट करण्याचे. परंतु एका बाजूने के सरकार लोणेरे माणगाव टीमला खचून न जाता इथे खरं कम बॅक करावं लागेल, कारण पुढच्या सत्रामध्ये त्यांची देखील बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे, त्यांच्यामध्ये चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे इथे जेवढ्या धावा तुम्हाला कमी धावसंख्ये तुम्हाला टीमला रोखता येईल तो प्रयत्न मात्र इथे करावा लागेल गोलंदाजांना. सुरेश टेंबे तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस यॉर्कचा प्रयत्न, उजव्या स्टिकच्या
अतिरिक्त बाहेर संतोष चौधरी सरांची की वेगळी अदा पंचांचा इशारा वाईट बॉल आणि यावेळेस मात्र अतिरिक्त रन्स मिळले ती म्हणजे बॅटिंग करत असताना एनसीसी स्पोर्ट्स उल्बेनोट जीवदानी बामन डोंगरी टीमला धावसंख्येत बार धावा धाव फलकावरती आहे त्या म्हणजे 54 लॉस ऑफ 3 विकेट्स 3 विकेट या ठिकाणी खरं तर गारद झालेले आहेत आणि 54 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. खूप मोठ्या संख्येने आज तुम्ही पाहता सामन्याचा आनंद घेताना सर्व प्रेक्षक वर्ग आज सुपर 16 त्यामुळे 16 संघ इथे येतील. विविध विभागातील खेळाडू त्यांचे चाहते त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आज मैदानात दाखवत असताना पाहायला मिळतील. यॉर्कचा प्रयत्न धीम्या गतीने टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट मिडॉनच्या दिशेमध्ये बॉल चालला दुसरी रन साबिया किरण पवारला स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न प्रफुलची शर्यत लागली आणि प्रफुल आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे. अतिशय चांगली उत्कृष्ट देहबोली प्रफुलची आणि एका बाजूने आपण पाहिलं परफेक्ट फिटनेस असणारा किरण पवार दोघांमध्ये ही शर्यत लागली होती आणि यावेळेस प्रफुल्लनं मात्र या दोन रन्स कंप्लीट केलेले आहेत. दोन धावा मिळतील बामन डोंगरी टीमला धावसंख्येत बाढ 56 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. या षटकातील आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 56 रन स्कोअर कार्डवरती आहेत. अजूनही येणाऱ्या काही चेंडूचा खेळ बाकी पुढचं षटक देखील पेंडिंग आहे. कितपत धावसंख्येमध्ये रोखता येईल के सरकार लोणेरे माणगाव टीमला हे खरं तर पाहावं लागेल. ओव्हर द विकेट लोअर फुल टॉस फक्त दिशा दिली आहे कव्हर्स रिजन मध्ये बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतो. किरण पुन्हा एकदा नॉन स्ट्राइकिंग याला भरपूर वेगाने पोहोचतोय कारण त्याला स्ट्राईक महत्वाच्या शेवटच्या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा दोन धावा म्हणजे अजून जर का असे दोन तीन फटके खेळले तर प्रफुल्लला मात्र नॉन स्ट्राइकिंग याला उभा राहावं लागेल. त्याला भरपूर त्या ठिकाणी या फिटनेसकडे भर द्यावा लागेल. दोन धावा आले या बॉलवरती चौथ्या षटकाचा खेळ संपला आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर बामन डोंगरी टीमची धावसंख्या धाव फलकावरती लागली 3 गडी बाद 58 धावा. गावा गावात चर्चा आहे जोरात गावा गावात चर्चा आहे जोरात फेमस रायगड प्रीमियर लीग अचानक मित्र मंडळ भारी आहे त्यांचा बोलवाला मंगेश वाकडीकर शिरडोन वाला आहे तो दिला चलय दिलवाला मंगेश वाकडीकर शिरडोन वाला आहे तो दिला चलय दिलवाला. चार षटकं संपली आणि आतापर्यंत धावा धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे 58. किरण पवार वैयक्तिक 13 चेंडू 30 या धावसंख्येवरती खेळतो. सुदर्शन गायकर 3 चेंडूमध्ये एकही धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलेलं नाहीये. ओमकार गावडे 7 चेंडू फेस केले 8 धावांचं योगदान दिलं आणि एका बाजूला आपण पाहिला नदीम धेरकर हा खेळाडू 0 धावसंख्येती बाद झाला. प्रफुल केदारी हा खेळाडू मात्र 3 चेंडू 10 या धावसंख्येवरती खेळतो ज्यामध्ये 1 षटकार आणि 2 दुहेरी अंक प्रफुल्लनं पूर्ण केलेले आहेत. आज मोठ्या संख्येने तुम्ही पाहता प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. खास करून आपण पाहिलं पेन विभागातील मंत्रीपेडे गावातील आमचे समालोचक मित्र दत्ता मात्रे सर आणि त्यांची संपूर्ण टीम आज शिर्डीवरून हा ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत आणि त्यांच्याकडून देखील भरपूर शुभेच्छा या स्पर्धा देखील आल्या त्यांनाही शुभेच्छा असतील. चार षटकं संपली 58 धावा शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं आणि हे निर्णायक षटक राहील खरं तर केस सरकार लोणेरे माणगाव टीमसाठी कारण या षटकामध्ये तुम्हाला धावसंख्येमध्ये अंकुश लावणं फार गरजेचं राहील. लास्ट ओव्हर गोलंदाजी मार्कमधी फहद पटेल वहूर गावचा हा खेळाडू आहे फहद पटेल. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला एक चांगला खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू टेम्पले गावचे आमचे मित्र मसूद गजगे यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या लढतीमध्ये आणि त्या अगोदर फहदच्या हातामध्ये खरंतर या ठिकाणी गोलंदाजी दिली आहे शुभम जाधव या संघ नायकानं. स्ट्रायकिंग एंडला किरण पवार 13 चेंडू आणि 30 धावा पहिला बॉल उडवलाय ऑन साइड मध्ये फेवरेट झोन मध्ये बॉल स्क्वेअर लेग च्या वरून चाललाय आउट ऑफ द पार्क 6 धावेसाठी षटकार. जय जय पुढचा बॉल यावेळेस रोटेट केला लॉंगच्या दिशेमध्ये स्ट्राईक रोटेट करायची नाही या किरण पवार स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय विश्वास स्वतःपर्यंत दाखवतोय आणि विश्वासाचा सारखा खेळ मात्र त्याने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये देखील केलेला आहे. 9 धावा तुम्ही पाहता धाव फलकावरती 64 लॉस ऑफ 3 विकेट चांगलं कम बॅक फहदच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. स्वरांश एंटरप्राइजेस विचुंबे सनिश टुपे आणि मित्र परिवार यांच्याकडून देखील या संपूर्ण स्पर्धेला भरपूर शुभेच्छा आल्या त्यांचाही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतोय.
दोन चेंडू आतापर्यंत फेस केले, एक षटकार आपण पाहिला किरणच्या माध्यमातून. फहद तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, आगळी वेगळी बॉलिंग ऍक्शन आणि पुन्हा एकदा कमबॅक. खरं तर किरण पवार सगळ्या फलंदाजाला आतापर्यंत त्याने दोन चेंडूमध्ये थांबवलंय. जरूर पहिल्या बॉलमध्ये षटकार आला असला तरी पुढचे दोन डॉट बॉल फेकण्यामध्ये यश मिळालं फहद पटेल या गोलंदाजाला. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली तुम्हाला पाहायला मिळेल. 3 गडी बाद 64 धावा. आत्मविश्वासानं खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय किरण पवार. 36 या धावसंख्येवरती खेळतोय. आतापर्यंत चेंडू फेस केले त्या खेळाडूने. चांगला फटका होता पुन्हा लॉंगाच्या दिशेमध्ये. पहिली सिंगल पूर्ण, दुसऱ्या रनचा प्रयत्न केला, तो थ्रो चांगला झालाय प्रफुल साठी. मात्र ही अग्निपरीक्षा होती दुसरी रन कम्प्लीट करणं आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र प्रफुल इथे माघारी परतो आपल्या डग आउटमध्ये. खरं तर पहिला लढा उठवणारे सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पुण्यवान झालेल्या शिरडून नगरीमध्ये आपण सध्या आहोत. इतिहासामध्ये देखील या गावाची नोंद झाली आहे. खूप चांगलं योगदान या शिरडून गावाने दिलं आणि आज क्रिकेट क्षेत्रामध्ये खरंतर चिरंतर या गावाचं नाव नेहमी प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये राहील. भरपूर चांगला आयोजन तुम्ही इथे पाहता. यावेळेस थोडंसं लाईन खराब, उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला बॉल बोराडे सरांच्या माध्यमातून इशारा होतो. यावेळेस व्हाईट बॉल अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे बॅटिंग करत असताना बामन डोंगरी टीमला. 66 धावा धावफलकावरती आहेत या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत फहद पटेल या गोलंदाजाने. कौतुकास्पद कामगिरी, कारण पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर पुढच्या 3 बॉलवरती फक्त 2 रन्स आतापर्यंत खर्च केला. 1 लीगर रन्स आणि 1 व्हाईट बॉल आणि 1 रनआउटचा विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही पहिल्या इनिंगमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि वैयक्तिक आपण पाहिला किरण पवार 17 चेंडू 37 या धावसंख्येवरती खेळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे रोहन गरज. जॉन्टी नावा संघाची ही रन मशीन आहे. 13,000+ बीबर सध्या किरण पवार आणि या रायगड प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. खरं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेत असताना पहात पडेल पुढचा बॉल यावेळेस उडवला आमच्या समालोचन कक्षा दिशेने. शुभम बॉलला थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे येतो षटकार. आणि एकूण जर आपण पाहिला वैयक्तिक 150 धावा किरण पवारच्या नावामध्ये या स्पर्धेमध्ये झालेल्या आहेत. एकदा जोरदार आहे उद्या किरण पवारच्या या खेळीसाठी. अचानक मित्र मंडळाला मध्ये दादाला मिळतय मान. रन मशीन बामन डोंगरी टीमची रन मशीन. खरं तर किरण पवार मैदानाच्या आतमध्ये संघनायक आणि संघनायकाला साजेसा खेळ करत असताना 150 धावा स्पर्धेतल्या खरं तर किरण पवारच्या नावावरती राहिल्यात. भरपूर चांगला खेळ आतापर्यंत राहिला किरण पवारचा. मागच्या 2 लीग 2 सीझन मध्ये आपण पाहिला सुमित डोंगरे हा खेळाडू लीड राहिला पुढे राहिला आणि लगातार 2 सिरीज सुमित डोंगरेने पटकावल्या होत्या. आणि या यंदाच्या हंगामामध्ये सुमितचा संघ खरं तर स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिला किरण पवार भरपूर वेगानं पुढे चाललाय. अष्टपैलू कामगिरी, विकेट देखील त्याच्या नावावरती राहिल्यात आणि आतापर्यंत 150 रन्स देखील या खेळाडूच्या नावावरती राहिल्यात. त्याचे चाहते आणि पाठीराखे मात्र खरं तर भरपूर या ठिकाणी त्याच्यासाठी आशीर्वाद देत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. कमबॅक करावा लागेल यावेळी के सरकार लोणेरे माणगाव टीमला. 53 चेंडूमध्ये आतापर्यंत 150 धावा भरपूर चांगला लेखाजोखा. सुदर्शन पाटील गुणसंख्या लेखक आमच्यापर्यंत पोहोचवत असताना बॉल तयार पुन्हा एकदा फहद पटेल ओव्हर द विकेट. यावेळेस लाईन मध्ये बिघाड, प्रेशर आणि प्रेशर तुम्हाला गोलंदाजावरती पाहायला मिळालं. परंतु एका बाजूला विचार केला शुभम जाधवचा संघ देखील तेवढाच ताकदवर आहे आणि दुपारचं सत्र आहे. यानंतर पुढच्या सत्रामध्ये धावांचा पाठला करणं एवढंही जड जाणार नाहीये, कारण आता मावशीचं प्रमाण हा पूर्णपणे संपलेला आहे. पुढच्या खरं तर सत्रामध्ये एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी मैदानामध्ये के सरकार लोणेरे माणगाव टीमला देखील उतरावं लागेल. बॉल तयार पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जाऊया. फहद पटेल लास्ट बॉल यावेळेस देखील उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर. एक आगळी वेगळी खरं तर या गोलंदाजी शैली राहिली आहे. बॉलिंग करत असताना अगदीचा वेगळ्या पद्धतीने तो बॉल डिलिव्हर करतो आणि इथे मात्र आणखीन एक वाईट बॉल. मागच्या आपण षटकामध्ये पाहिलं निशी कर्णेकरनं 11 चेंडू फेकले षटक समाप्त करण्यासाठी. लांब लचक षटक आपण पाहिले या स्पर्धेतलं. हा रेकॉर्ड होता भावेश सावंतच्या नावावरती 10 चेंडूंचा आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत 10 चेंडू फेकलेले आहेत.
आठ बॉल फेकले आहेत या ठिकाणी। खरं तर आतापर्यंत फहद पटेल या गोलंदाजाने, तर याच दरम्यान पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष या ठिकाणी विद्याधर जोशी, तारागावचे दीपकजी पाटली, कृष्णा माळी यांचं इथं शुभागमन। या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण अतिथी मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। शेवटच्या बॉलमध्ये शेवट फहद पटेल या गोलंदाजाने गोड केला, किरण पवार सारख्या फलंदाजाला त्याने इथे बाद केलंय आणि पहिलं सत्र या ठिकाणी संपलं गेलं। पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली जीवदानी स्पोर्ट्स बामण नगरी टीमची, तर धावा आहे धावफलकावरती त्या म्हणजे 4 गडी बाद 74 धावा। मित्रो किरण पवारसाठी आता जोरदार डाव होता, 43 धावांची एक विस्फोटक इनिंग या खेळाडूने पुन्हा एकदा या मॅच मध्ये साकारली आहे आणि 74 धावा पहिल्या सत्रामध्ये करताना त्यांना यश देखील मिळालं आहे। 30 चेंडू मध्ये आता खर तर 75 रनची गरज। टॉस साठी आपण इन्व्हिटेशन देऊया पुन्हा एकदा रॉयल स्पोर्ट्स कलंबोली टीमचे कॅप्टन आकाश तारेकर आणि एका बाजूला असेल योगेश पेंडकर, दोन्ही कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज, आपण जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। थँक्यू। रॉयल स्पोर्ट्स कळंबोली विरुद्ध चॅम्पियन स्पोर्ट्स महाड, नेक्स्ट मॅच बिग फाईट पाहायला मिळेल। एका बाजूला आकाश तारेकर, दुसऱ्या बाजूला योगेश पेणकर। सन्माननीय विद्याधरजी जोशी साहेब आणि बाळा महाबळे साहेब या दोनही मान्यवरांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं, या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्या हस्ते आपण संपन्न करावा। विद्याधरजी जोशी साहेब आपण या। दोन कॅप्टन आपण पाहतोय, एका बाजूला घाऱ्या या टोपण नावानं मात्र संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असणारा योगेश पेणकर आणि दुसऱ्या बाजूला आकाश तारेकर, रायगडचा वंडर बॉय। या दोन यशस्वी कॅप्टन्समध्ये आता मात्र ही लढत पाहायला मिळेल। टेल इज गॉल टेल इट इज, टॉस जिंकलाय रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघ, आकाश तारेकर निर्णय काय असेल? पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू, कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये खेळून? आणि आता मात्र नॉकआउट आहे, समोर मात्र सगळ्यात यशस्वी कॅप्टन आपण म्हणूया जो एका संघामधून खरं तर तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळताय परंतु आता मात्र प्रतिस्पर्धी तुम्ही खेळणार आहात, काय सांगाल प्रतिस्पर्धी टीम बद्दल? सुद्धा स्पर्धा तशी आहे की रायगड प्रीमियर लीग मध्ये एका टीम मध्ये दोन कॅप्टन येऊ शकत नाही, त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी असं बोलू खेळणं इम्पॉर्टंट आहे। आणि स्पर्धेचं बोललं तर गेले 2-3 वेळा मी बोलून दाखवलं की मला वाटते भारतातली मोठी टुर्नामेंट असेल सर्वात, जी रायगड प्रीमियर लीग आपल्याकडे होते ती। आज स्ट्रेंथ काय असेल तुझ्या टीमच्या? कारण जर हे खेळाडू जर चमकले या मॅचमध्ये तर नक्कीच चांगली फाईट मात्र जेट फायटरला देता येईल। नक्कीच चांगला खेळ करून सुपर 8 मध्ये जाण्याचा प्रयत्न करू, आमच्या टीमकडून चांगली अपेक्षा आहे की चांगला खेळ करावा सर्वांनी, एकानी दोघांनी डिपेंड राहून फायदा नाही, सर्व टीमचा एफर्ट इम्पॉर्टंट आहे। सुरुवातीला तुम्ही 2 मॅचेस खेळून सरळ पुढे गेला होतात, अशा कोणत्या जागा आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला सुधारणा करण्याची अजूनही गरज आहे, काय सांगशील तुझ्या टीममेट्सना? टीममेट्सना एकच सांगेल की इम्पॉर्टंट पहिल्यांदा आता आपली फिल्डिंग आलेली आहे, ते फिल्डिंगवर लक्ष देऊन नंतर बॅटिंगचा आपण विचार करू। खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला या मॅचसाठी। योगेश पेणकर आपल्या समवेत आहेत प्रतीक 11 डिंग डॉंग या टीमचा, सगळ्यात व्यावसायिक पाहायला गेलं तर भारतातील एक नामवंत टीम आणि त्या टीमचा कॅप्टन आहे। इथे आकाश तारेकरच्या विरोधामध्ये खेळायचं आहे, टॉस विरोधामध्ये गेला, टॉस खरंच इम्पॉर्टंट होता का या मॅचसाठी? नाही, टॉस इम्पॉर्टन्स एवढा नाही आहे, टॉस इम्पॉर्टंट टेनिस क्रिकेटमध्ये मला वाटत नाही इम्पॉर्टंट आहे, कारण टॉस इम्पॉर्टंट असता तर मग त्या टॉसवरच मॅच दिली असती, पण टॉस हरलं तर काय प्रॉब्लेम नाही आहे, बॅटिंग आली तरी आम्ही चांगलं स्कोअर करायचा प्रयत्न करू आणि तो बॉलर डिफेंड करतील। 5 ओव्हरची मॅच आहे, किती एक्सपेक्ट करताय तुम्ही 5 ओव्हर्समध्ये आणि या कोणत्या फलंदाजांवर खास करून प्रमुख मदार असेल? आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू आणि फलंदाजी म्हणजे मी असेल, मोहसिन असेल, सूरज करकरे असेल आणि भानुदास, आम्ही 4-5 बॅट्समन चांगले आहेत माझ्या टीममध्ये। आकाश तारेकर समोर आहे रायगडचा वंडर बॉय ज्याला ओळखलं जातं, एकाच टीममधून तुम्ही खेळताय, चॅलेंज किती आहे रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाचं? चॅलेंज तर इथे आता जे क्वालिफाय झाले त्या सगळ्याच टीम चांगल्या आहेत, त्यामुळे लूज अशी कोणती टीम बोलता येणार नाही आणि जो चांगला खेळ करतो तो नक्की जिंकेल। खूप साऱ्या शुभेच्छा असतील होता योगेश पेणकर, तर प्रेझेंटेशन बॉक्समधून या सामन्याचा टॉस जिंकला आहे तो रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघानं आकाश तारेकरनं आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे। ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम्स आणि जाऊया आपण नेक्स्ट मॅचकडे, जो सुरू आहे सामना त्याच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळूया।
सामना सुरुवात होईल आणि धावा या ठिकाणी करायच्यात 75 येणाऱ्या 30 चेंडू मध्ये. किरण पवारच्या नावावरती 4 सामन्यांमध्ये 150 रन्स आहेत आणि दुसऱ्या 2 नंबरमध्ये आपण पाहिला तर महेंद्र अंधेरे त्याच्या नावावरती 3 सामन्यांमध्ये 107 धावा. उस्मान पटेलच्या नावावरती 91 धावा आहेत. योगेश पेणकरच्या नावावरती 85 धावा आहेत. अरमान शेख त्याच्या नावावरती 82 धावा राहतील. विशाल जेदेकर 76 वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिल्या 3 सामन्यांमध्ये. सुशांत मकुल उर्फ गोट्या 4 सामन्यामध्ये 70 धावा. ऋषी नाईकच्या नावावरती 5 सामन्यामध्ये 69 रन्स. आकाश पाटील दिघोडे याच्या नावावरती 3 सामन्यामध्ये 64 धावा. खरं तर हे टॉप रनिंग जास्त धावा करणारे सर्व हे बॅटर आहेत. टॉप स्कोरर नितीन धुळे ज्याच्या नावावरती खरं तर 3 सामन्यामध्ये 7 विकेट्स आहेत, परंतु टॉपला आहे दिनेश पाटील नारपोली ज्याच्या नावावरती 5 सामन्यामध्ये 9 विकेट. नवमान पटेल, ज्योती इंजिनिअरिंग सुधागड 4 सामन्यामध्ये 9 विकेट. सूरज पुजारी, समर्थ स्पोर्ट्स करंजाडे 3 सामन्यांमध्ये 8 विकेट. जयेश खैरकर, चॅम्पियन स्पोर्ट्स महाड 3 सामन्यांमध्ये 8 विकेट. अनुराग माली हा खरंतर अपकमिंग यंगस्टार आहे, या खेळाडूचं कौतुक व्हायला हवं. सोनल इलेव्हन तळेगाव रसायनी 3 सामन्यांमध्ये 8 डावा. जाऊया आपण मॅचच्या 8 विकेट आहेत त्याच्या नावावरती. जाऊया आपण मॅचच्या दिशेमध्ये. आज खूप मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर डाबाला सुरुवात झाली खरं तर उलवेनोड एक्सप्रेस. ओंकार नाईक गोलंदाजी मार्क मध्ये, समोर फलंदाज असेल स्ट्राइकिंग एंडला निखिल पारबे आणि दुसऱ्या बाजून असेल सनी गुलगुले. हे दोन खेळाडू खरं तर निखिल पारबे एक टेनिस बॉल क्रिकेट मधलं मोठं नाव आहे आणि या खेळाडूला मात्र एक मोठी कामगिरी या सामन्यामध्ये करावी लागेल. ओंकारचा पहिला चेंडू होता, पहिलाच बॉल अगदी उजव्या अष्टीच्या अतिरिक्त बाहेर. यावेळेस दीपकजी पोराडे सरांचा इशारा येतो अवांतरचा, म्हणजे सुरुवात चांगली झाली आहे. अवांतर रन्स न मात्र सुरुवात झाली आहे ती म्हणजे केस सरकार लोंढेरे माणगाव टीमची. एक रन्स मात्र मोफत मिळेल या टीमला आणि जवळजवळ टार्गेट आहे 75. आस्टिंग रन रेट प्रचंड मोठा आहे, त्यामुळे इथे खरं तर 15 सरासरीनं पुढे जायचं आहे. 75 धावा 5 षटकामध्ये पूर्ण करायच्या आहेत, त्यामुळे एका खेळाडूला एक मोठी इनिंग किंवा एखाद्या दोन खेळाडू मिळून एक मोठी भागीदारी करावी लागेल. यापेक्षा मोठा फटका लॉंग ऑफ रिझन कडे, शतरक्षक होते त्या ठिकाणी ओंकार गावडे. रनिंग कॅश त्याला पकडायची होती, अवघड होती त्याच्यासाठी, प्रयत्न चांगले झाले, चांगला एफर्ट्स त्या ठिकाणी पाहणे मिळाला ओंकार गावडेचा, परंतु झेल मात्र सुटली गेली आहे. आणि जीवनदान मात्र मिळालं ते म्हणजे निखिल पारबे सारख्या गुणवान खेळाडूला. क्रिकेटमध्ये खरं तर या चुका कधी कधी तुमच्या अंगलट येत आहेत. एक एक क्षण फार महत्वाचा असतो. हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला संधीचं सोनं करावं लागतं आणि इथे झेल सुटलाय तो म्हणजे निखिल पारवे सारख्या आक्रमक खेळाडूचा. समोर फलंदाज असेल आता सनी गुलगुले. खरं तर आज नॉकआउट च्या सर्व सामने असेल, त्यामुळे इथे नियम देखील बदलला, सुपर ओव्हर नसणार आहे. तुम्हाला कंपल्सरी रन चेस करावे लागतील, धावांचा पाठलाग हा तुम्हाला पूर्ण करावा लागेल. 30 चेंडू मध्ये या ठिकाणी तुम्हाला 75 रन्स पूर्ण कराव्या लागतील आपल्या संघाच्या विजयासाठी. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये थोड्याशा अडचणी निर्माण होतील क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये, परंतु किरण पवार एक चांगला संघनायक आहे. चांगली विवराच्या तुम्हाला पाहायला मिळेल फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. मिडॉनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर तुम्ही पाहता शॉर्ट मिड विकेट असेल, शॉर्ट फाईन लेग असेल, शॉर्ट खरं तर फर्स्ट स्लीपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, गलीमध्ये शॉर्ट थर्ड बॅन, खूप चांगल्या पद्धतीची विवराचा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंग ऑफ रिझन कडे क्षेत्ररक्षक तैनात केलाय, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय सनी या फलंदाजासाठी. मोठा फटका खेळायचा होता, पुन्हा एकदा हलक्या बातानं मात्र बॉलला खेळून काढलं. तरी या सर्कलच्या आतमध्ये आणखीन एक सिंगल रन मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करत असताना. खरं तर तुम्ही पाहताय मैदानामध्ये केस सरकार लोणेरे माणगाव टीमला एका एका रनच्या मध्येनं हा संघ पुढे चालला. या विपरीत रुपेश खरं तर ट्वेल्थ पण आमच्या समवेत आहेत, दिघाटी गावचे एक स्टार खेळाडू. आपण पाहिला मागच्या सत्रामध्ये फक्त 2 धावा खर्च केला होता शुभम जाधव या गोलंदाजाने P1च्या षटकामध्ये, आणि नंतरच्या षटकामध्ये पूर्णपणे गिअर बदलला होता किरण पवार या फलंदाजाने. इथून सुरुवातीपासून खरं तर के सरकार माणगाव टीमच्या फलंदाजांना या ठिकाणी चांगली बॅटिंग करत फिल्डर्सला डॉमिनेट करावा लागेल. समोरच्या जी विरोधी संघ आहे त्या टीमला तुम्हाला डॉमिनेट करावं लागेल, तेवढा तुम्ही या संघामध्ये या सामन्यामध्ये मजबूत पकड मिळवू शकता. सुरुवातीपासून आक्रमण करणं फार गरजेचं राहील या सामन्यामध्ये के सरकार लोणेरे माणगाव टीमला. यावेळेसचा मोठा फटका इन साइड आउट कवचच्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल काली आणि पुन्हा एकदा झेल सुटला गेलाय. खरं तर आजचा दिवस हा खरं तर तुम्ही पाहताय निखिल पारबेचा दिवस आहे, कारण एका मॅच मध्ये अशा 2 सुवर्ण संधी मिळण्या फार
हॅलो दोन जीवनदान एका सामन्यामध्ये खरं तर मिळालेले आहेत. सचिन मोरे याच्या हातातून झेल सुटला आणि या अगोदर आपण पाहिला ओंकार गावडे याच्या हातामधून झेल सुटला. खरं तर तेजस म्हात्रे यांच्या आता मनामध्ये एक हळहळ निर्माण झाली आहे. टीम मॅनेजर आहेत, खरं तर संघ व्यवस्थापक आहेत आणि आता प्रेशर मात्र वाढेल, कारण अशा जर का तुम्ही चुका करत बसाल तर तुम्हाला कदाचित या सामन्यामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. दोन जीवनदान निखिल पारवेसारखे आक्रमक खेळाडूला इथे मिळताना पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती आहे, बिनबाद 4 धावा, चांगला खेळ राहिला आतापर्यंत. खरं तर बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये ओंकार नाईकचं कौतुक करावं लागेल, त्याने अजूनपर्यंत फलंदाजांचा फारशी संधी निर्माण करून दिलेली नाही आहे, परंतु क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये झालेल्या चुका कदाचित निर्णायक ठरतील या सामन्यामध्ये. सनी स्ट्रायकिंग एंडवरती आला, ओंकार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होत असताना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका मिड ऑन मध्ये, ओंकार आहेत पुन्हा. मिस अंडरस्टँडिंग, थ्रो चांगला झाला किरण पवार बॅकअप देत असताना. थ्रो भरपूर चांगला होता आणि पंचांनी मात्र हा निर्णय प्रलंबित ठेवला, तिसऱ्या पंचांकडे खरं तर निर्णय हा सोपवलेला आहे. आपण जाऊया पुन्हा एकदा ऑफिशियल टीम 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून या निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. तिसरे पंच आपण या ठिकाणी आहेत, सुनील दादा पाटील पंचाच्या भूमिकेमध्ये एक व्यावसायिक दर्जाचे उत्कृष्ट पंच तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. हा निर्णय प्रलंबित आहे, वॉर रूम मध्ये आमचे टेक्निशियन सज्ज आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स खरं तर या चॅनल बद्दल एकच सांगेन, अल्पावधीमध्ये ज्याने फार मेहनत केली आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये येणारं महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि निर्णय अगदी क्लिअर. आपण प्रतीक्षा करूया हा खेळाडू बाद आहे की नाही. खूप चांगली क्लिअरिटी, इंटरनॅशनल स्कोर कार्ड तुम्हाला तुमच्या टीव्ही स्क्रीन मध्ये पाहायला मिळेल आणि निर्णय मात्र इथे प्रलंबित आहे. आणि निर्णय आलाय खेळाडू बाद, पहिला धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या के सरकार लोणेरे माणगाव टीमला. पहिला धक्का बसला खरं तर बॅटिंग करत असताना रनआउटच्या स्वरूपात, सनीच्या स्वरूपात के सरकार लोणेरे माणगाव टीमला. ओंकार नाईकचं हे षटक, खरं तर दोन षटक फार निर्णायक राहतील या मॅच मध्ये ओंकार नाईक या गोलंदाजाचे, कारण तेज तर्रार असा हा गोलंदाज आहे आणि चांगली लाईन लेन तुम्हाला या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये जर का आपण पाहिला तर जीवदानी स्पोर्ट्स बामणनगरी या संघाला खरं तर गौरवण्यात आलेलं आहे, एक उत्कृष्ट संघ म्हणून या संघाची निवड झालेली आहे. भरपूर स्पर्धा जिंकल्या, अक्षरशः अनेक मैदान या टीमने गाजवली आणि खऱ्या तर खास करून या संघाचे खंबे पाठीराखे म्हणजे अमरदादा म्हात्रे यांचा खूप मोठा योगदान आणि त्याचबरोबर तेजसजी म्हात्रे यांचा विशेष उल्लेख केला जाईल. यॉर्कचा प्रयत्न, शुभम त्या ठिकाणी आहे स्वतः संघ नायकाच्या भूमिकेमध्ये, 1 डाऊन तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. परिस्थितीनुसार खेळ मात्र आता करावा लागेल, संघासाठी योग्य वेळी आक्रमण देखील करावं लागेल आणि विकेट मात्र ठेवून मात्र मैदानावरती जास्त काळ उभा राहावं लागेल. शुभम जाधव या संघ नायकाला भरपूर मोठी जबाबदारी आहे. खरं तर के सरकार लोणेरे माणगाव हा संघ तुम्ही आता या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा दाखल झालाय, मोठी स्वप्न या संघाने आपल्या उराशी बाळगलेले आहेत, त्यामुळे इथे त्या स्वप्नांना पूर्णवत करण्यासाठी शुभम जाधव आणि निखिल पारवे या दोन फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. फुल टॉस बॉल, फक्त टर्न केल्या बॉलला ऑन साइड मध्ये दिशा दिली डीप मध्ये, त्या ठिकाणी रोहन घरत जॉन्टी अगदी चित्त्याच्या वेगानं बॉलपर्यंत पोहोचला, चेंडू उचलला फेकला, दरम्यान या बॉलवरती आली सिंगल. या सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर के सरकार लोणेरे माणगाव टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 1 गडी बाद 5 धावा. नक्कीच रोशन पाटील सर, खरं तर या व्यासपीठावर आपले सन्माननीय पाहुणे तारेजे विद्याधर जोशी आणि मंगेशजी वाकडीकर यांचे जवळचे शरद धर्माजी पाटील खरं तर यांनी या आरपीएलसाठी म्हणजे अर्थातच अचानक मित्रमंडळासाठी तब्बल देणगी स्वरूपात
5000 रुपये दिलेत जरा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एक उद्योजक म्हणून त्यांची या परिसरामध्ये ओळख आहे. पण कर्तृत्वाबरोबरच दातृत्वही श्रेष्ठ दान असतं हे त्यांनी या व्यासपीठावर येऊन दाखवत आहेत. सन्माननीय शरद धर्माजी पाटील यांचं पुन्हा एकदा आपण आरपीएलचे विद्यमान अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय राकेशजी गायकवाड आणि अचानक कलाखेडा सांस्कृतिक मंडळ शिरडोण यांच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत करूया. आणि पंचांना विनंती असेल की सामन्यामध्ये जलद गती थोडं स्पीडअप करा, जलद गती निर्माण करा. दुकाने सर खरं तर फार मोठं नाव आहे उद्योग क्षेत्रामधलं. कंस्ट्रक्शन लाईन मधलं एक मोठं नाव शरदजी धर्माजी पाटील यांचा आवाज उल्लेख केला जाईल. दानशूर असे व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबरने आमचे मित्र खरंतर पेन प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक आणि स्वतः चांगले खेळाडू लल्ला वास्कर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे आणि स्वप्नीलजी कोठावले यांचंही आपण इथे या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कमध्ये कल्पेश, यावेळेस फुल टॉस होता, मिड ऑफ मध्ये फिल्डर होता, त्याच्या डोक्यावरून हा फटका, बॉल मात्र चाललाय सीमा पार, रन्स मिळतील चार. चला प्लीज थोडं स्पीडअप करा, घाई करा. आज बरेचसे सामने आहेत, सुपर 16 8 लढती आहेत आणि अगदी वेळेवरती आपल्याला या 8 लढती पूर्ण करायच्या आहेत. सबस्टिट्यूट म्हणून मैदानाच्या आतमध्ये स्वतः या ठिकाणी रुपेश म्हात्रे दाखल झालेत आणि सुदर्शन गायकर ऍज अ ट्वेल्थमॅन म्हणून आमच्या समवेत जॉईन झालेत. चौकार आला या बॉलवरती आणि धावसंख्येला मात्र गती प्रदान झाली. शुभम आणि निखिल पारबे हे दोन महत्वपूर्ण खेळाडू आहेत या टीमचे. खरं तर जितका वेळ खेळपट्टी होते हे दोन खेळाडू उभे राहतील तेवढं चांगलं योगदान राहील केस सरकार लोणेरे माणगाव टीमसाठी. या तीळ मात्र शंका नसणार आहे. कोणत्याही परिस्थितीला संघासोबत चांगला खेळ करणं ही मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. बॅकफूटला गेले कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस धीम्या गतीने टाकलेला बॉल, वळण घेणारा चेंडू, थोडासा टॉस झाला, यष्टीरक्षक किरणच्या हातामध्ये बिसावला आणि इथे मात्र कोणतीही धाव नाहीये. बामन डोंगरी संघाचा अष्टपैलू गुणवान खेळाडू कल्पेश ठाकूर याच मैदानावरती आपण पाहिलं नाईट स्पर्धेमध्ये एका सामन्यामध्ये दोन मेडन षटक टाकणारा हा गोलंदाज. यावेळेस खरं तर हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता, बॉल प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये, बॉल चालला ऑन साइड मध्ये, आणखीन एक सिंगल रन मिळेल. थोडस मी विनंती करेन दोन्ही संघांना, आपण थोडी घाई करा प्लीज, खास करून पंच आपण त्यांना टाइम अलर्ट करा जेणेकरून अगदी वेळेवरती ही इनिंग संपेल आणि यानंतरचे होणारे सामने देखील वेळेवरती पार पाडले जातील. आपण कोणत्याही प्रकारचा विलंब लावू नका कारण इथे आज नियम फार कडक असेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये नियम अगदी कडक आहेत परंतु आज थोडासा तुम्हाला या नियमांच्या तगादा लावावा लागेल. हा ट्रॅकर बॉल शॉटा पूल करायचा आहे, भरपूर लांब आहे, क्षेत्ररक्षक बॉल मात्र लँड होतो आहे. वन बाउन्स ओव्हर द डोप, वाईडेस्ट लॉंग यांच्या डोक्यावरून बॉल चालला सीमा पार, चौकार. एक अर्धशतक देखील निखिल पारबेच्या नावावरती राहिले या स्पर्धेमध्ये आणि या खेळाडूला सलग दोन वेळा जीवनदान देखील या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये मिळालेले आहेत. कल्पेशच्या अगेन्स्ट हल्ला बोल करत असताना यावेळेस गतीमध्ये खरं तर मिश्रण, मागचा बॉल थोडा धीम्या गतीने टाकला होता, यावेळेस थोडासा वेगवान चेंडू आपण पाहिला, अगदी फुलर लेनचा बॉल होता, टप्पा पुढे घेतला आणि थोडस वळण दिलं, बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळलेला नाहीये. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. कल्पेश ठाकूरचं हे षटक, धाव संख्या धाव फलकावरती एक गडी बाद 14. पुढचा लोवर फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे, फिल्डर्स त्या ठिकाणी आहेत, भरपूर चांगला प्रयत्न आणि यावेळेस तुम्ही पाहू शकाल सिंगल रन कम्प्लीट झालेली आहे. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सिंगल रन मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलच्या मदतीने धावा धाव फलकावरती लागल्या. एक गडी बाद 15 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. थोडं स्पीडअप करा प्लीज, लगेच तिसऱ्या षटकाची जबाबदारी किरण आपण आपल्या गोलंदाजच्या खांद्यावर द्या आणि फिल्डिंग लावून घ्या प्लीज. जास्त टीम मीटिंग्स करू नका, ही सूचना मात्र पुन्हा एकदा आयोजन कमिटीकडून आलेली आहे, त्या सूचनेकडे आपण लक्ष द्या. येणारे षटक असतील या ठिकाणी 3-18 चेंडू आणि आता विजयासाठी 60 रनची गरज. पर ओव्हर 20.00 सरासरीनं या ठिकाणी धावांचा पाठलाग के सरकार लोणेरे माणगाव टीमला करावा लागेल. खरं तर आपण पाहिला ज्यावेळेस या स्पर्धेमध्ये समाधान वास्करचा संघ खेळला, मेघनाथ प्रतिष्ठान आणि आद्यक्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके शिरडोन हा संघ आपण पाहिला. शेवटच्या दोन षटकामध्ये 42 धावांची गरज असताना वीर मराठा जोहे या संघाच्या अगेन्स्ट अगदी 3 धावानं तो सामना पराभूत व्हावा लागला.
इथे तीन षटकामध्ये 60 रन्स करायचे आहेत आणि टीमचे महत्त्वाचे दोन खेळाडू खेळपट्टीवरती उभे आहेत. प्रयत्न केला तर या ठिकाणी धावांचा पाठलाग देखील होऊ शकतो असं म्हटलं तर प्रयत्नांती परमेश्वर. जर का तुम्ही प्रयत्न सोडले तर तुमच्या पदरी असेल अपयश, तुमच्या पदरी असेल या ठिकाणी पराजय. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. आता निखिल पारवे आणि एका बाजूला शुभम जाधव या दोन्ही फलंदाजांना 18 चेंडू आणि 60 धावा बॉलिंग मार्क मध्ये. पुन्हा एकदा सेकंड स्पेल पहिल्या स्पेल मध्ये इम्प्रेस केलं, खास करून आपण पाहिलं ओंकार नाईक या गोलंदाजाने. आता सेकंड स्पेल देखील तेवढाच निर्णायक राहील. या स्पेलमध्ये खरं तर किमान 12 प्लस रन्स कराव्या लागतील खरं तर या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिला बॉल मोठा फटका खेळायचा आहे, बॅकफुटला गेले, ताकदीचा वापर, लॉंग ऑफच्या वरून बॉल होतोय, हवाई सफर, 6 धावेसाठी आलाय षटकार. आक्रमणाला सुरुवात केली आहे निखिल पारबे या फलंदाजाने. चांगली फटकेबाजी, दोन जीवनदान या खेळाडूला मिळाले त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना मी इथे विनंती करतोय आदरणीय समीर शेटकडेकर, आपण प्लीज व्यासपीठावरती यायचं आहे. खरं तर ओमसाई भंगरपाडा संघ तुम्हाला देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल यानंतर होणाऱ्या सामन्यांमध्ये. पुढचा बॉल परफेक्ट यॉर्कर, अप्रतिम बॉल. यावेळेस तुम्ही पाहता खूप चांगल्या पद्धतीचं कमबॅक. ही ओळख आहे ओंकार नाईक या खेळाडूची, ही ओळख आहे बामन डोंगरी नव्हे तर उल्मेनोड एक्सप्रेसची. ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केलाय, काय कमालीचं प्रत्युत्तर दिलंय. यावेळेस तुम्ही पाहता यॉर्करनं या ठिकाणी वार केलाय फलंदाज निखिल पारवेवरती. येणारी बॉल असेल या ठिकाणी 16 विजयासाठी 54 रन्सची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. ओंकार तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुढचा बॉल फुल टॉस, मिस टायमिंग, बॉल खाली, शुभम झेल पकडला गेला. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकाल आणखीन एक विकेट खरं तर मिळाला झेलबादच्या स्वरूपात, परंतु पिच निर्माण झालाय. खरं तर या ठिकाणी पाहू शकाल हा बॉल झेल पकडण्यात आलेला आहे, विकेट मात्र मिळतोय तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या बामन डोंगरी टीमला. पंच एकमेकांशी संवाद साधील, कदाचित तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय असं डाऊट आहे, परंतु निर्णय प्रलंबित आहे. पंचांकडून आपण योग्य निर्णयाची प्रतीक्षा करूया. येस, बॅट्समन कॉल आहे बीमर साठी. जर बीमर असेल तर खेळाडू सॉरी ओव्हर स्टेपिंग, येस लाईन चा यासाठी तुम्ही पाहता बीमर. खरं तर रिव्ह्यू घेतला गेलाय आणि योग्य निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. अगदी हा जर का ओव्हर स्टेपिंगचा नो असेल तर मात्र पुन्हा एकदा संकट वाढतील बामण नगरी टीमच्या वाट्याला. तेजस्वी मात्रे आमच्या इथे समवेत आहेत आणि खरं तर तुम्ही पाहताय आज रायगड प्रीमियर लीग सीझन 3 आयोजन आणि खास करून मंगेशी वाकडीकर यांचं कौतुक करावं तेवढं कमी. शब्दांनाही गोडं पडावं अशी काही माणसं असतात, किती अभिमान वाटतो जेव्हा ती माणसं आपली असतात. मी अशाच एका व्यक्तीबद्दल बोलतोय ज्या माणसाने रायगड क्रिकेटला आपलंसं केलं आणि रायगड क्रिकेटने या माणसाला आपलंसं केलं. तो माणूस म्हणजे मंगेश दादा वाकडीकर. लाजवाब आयोजन खरं तर आरपीएलच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं, खास करून चांगलं नेतृत्व मंगेशी वाकडीकर. अचानक मित्रमंडळ शिरडोन यांचं कौतुक करावं तेवढं कमी. निर्णय प्रलंबित आहे. तिसरे पंच नीरज राणावत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज तुम्ही पाहता ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आमचे सुनील पाटील सर आहेत. तर अगदी फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे फलंदाज बाद होईल. यावेळेस खरंतर कम बॅक करतो ओंकार नाईक. मी मगाशी म्हटलं या षटकामध्ये किमान 12 प्लस हा धावा जरी केल्या आणि विकेट जर राखून ठेवले तरी फाईट करू शकला असता हा संघ. परंतु इथे निखिल पारवे सारखा महत्वपूर्ण धक्का बसतोय तो म्हणजे के सरकार लोणेरे माणगाव टीमला. येस, थँक्यू. पंचांना विनंती आहे, हा रिव्ह्यू खरं तर बॅटिंग टीमचा होता की ऑफिशियल पंचांचा होता? येस, पंचांचा आहे, त्यामुळे एक रिव्ह्यू पेंडिंग असेल बॅटिंग टीमच्या बाजूने. हा खूप महत्वाचा डिसिजन आहे, क्रुशियल डिसिजन होता. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालला चौथ्या क्रमांकावरती चेतन गरत सावरकर. सोनारी आणि सावरकर फक्त काही मीटरचं अंतर असेल आणि एका बाजूला दोन एकाच बाजूला असले दोन्ही गावं, त्या गावातील
हा गुणवान खेळाडू सावरकर संघाची ही रणमशीन उरण तालुक्याचा हा कोहिनूर आहे सध्या खेळत आहे केसरगार लोणारे माणगाव टीम साठी शकर यावीस ओंकार नाईक तयार येणारे बॉल असेल या ठिकाणी 15 आणि बीजासाठी धावा करायचा आहे त्या म्हणजे 54 ओव्हर द विकेट यावीस गुडघा टेकला होता अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न बॉल मात्र निघून चालला यष्टी रक्षक किरण पवारच्या हातामध्ये धावा आणि चेंडूंमधलं अंतर हे आता वाढत चाललंय या क्षणाला खरं तर मोठ्या फटक्यांची गरज आहे ती म्हणजे के सरकार लोणेरे माणगाव टीमला पहिल्या षटकापासून खरं तर ओंकार नाईकनं डॉमिनेट केलं फलंदाजांना अगदी चांगलं षटक हाताळले पहिला स्पेल आपण पहिला ओंकार नाईकचा ज्यामध्ये कमी धावा खर्च केला फक्त 5 आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये इम्प्रेस करत असताना हा गोलंदाज लो फुल टॉस यावेळेस देखील इनसाइड आउट अलॉंग द कार्पेट बॉल चला लॉंग ऑफ रिझन कडे एक रन्स कंप्लीट करत असताना पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज थोडासा बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली की सरकार लोणेरे माणगाव टीमची डळमळीत होत असताना इथे आता गरज आहे मोठ्या फटक्यांची शुभम जाधव खरं तर व्यावसायिक दर्जाचा एक गुणवान खेळाडू आहे टीमचा संघ नायक आहे मोठी जबाबदारी या खेळाडूला आपल्या खांद्यावरती घेऊन आता खेळ करावा लागेल येणारे बॉल असेल या ठिकाणी 13 विजयासाठी धावा करायच्या त्या म्हणजे 53 रन्सची गरज 13 चेंडूमध्ये यावेळेस पुढचा बॉल असेल ओंकार नाईकचा पुन्हा एकदा कोलात टाकलेला यॉर्कर लेनचा चेंडू सन्मान हलक्यात रन दिलाय खरं तर ऑन साइड मध्ये बॉलला एक्झिक्यूट केले दरम्यान या बॉलवरती आली सिंगल सिंगलच्या मदतीने तीन षटक संपली माफी असावी तीन षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय आता येणारे बॉल असतील 12 विजयासाठी धावा करायच्या त्या म्हणजे 52 ड्रिंक्स रोशन सर आपण ड्रिंक्स ट्रॉली मध्ये पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्याकडे वळतोय मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एक उद्योजक म्हणून ज्यांची या परिसरामध्ये ओळख आणि ज्यांनी आरपीएलला तब्बल 5000 रुपयाची देणगी दिली आहे त्या सन्माननीय शरद धर्माजी पाटील यांना विनंती करतो आमचे पाहुणे की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा सन्माननीय शरदजी धर्माजी पाटील यांना विनंती असेल खऱ्या अर्थानं त्यांच्या समवेत विद्याधर जोशी उपाध्यक्ष पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी खरं तर शरद धर्माजी पाटील एक मोठं नाव उद्योग जगत त्या क्षेत्रातलं त्यांचं स्वागत या आरपीएलमध्ये केलं जात आहे त्याचबरोबर आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून उद्योग जगतामध्ये उत्तुंग भरारी घेणारा स्वप्नील पाटील प्रवीण सर उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आहे पेंटचा स्वप्नील पाटील उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आणि त्याचबरोबर पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून उद्योग क्षेत्रामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारा स्वप्नील शरद पाटील याचं इथे स्वागत केलं जात आहे पेणमधील लेजंड खेळाडू लल्ला वास्कर यांना विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा लल्ला वास्कर त्यानंतर सन्माननीय दीपकजी पाटील यांनाही विनंती असेल की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करावा सन्माननीय दीपक पाटील त्याचबरोबर सन्माननीय कृष्ण माळी यांनाही विनंती असेल की आपणही आपल्या स्वागताचा स्वीकार करावा त्यांचा खरं तर पुत्र आहेत आराध्य माळी हा गेल्या वर्षी आपण आरपीएल मध्ये पाहिलं होतं प्रत्येक मैदानाच्या कोणत्याही दिशेला त्याने फटके मारून दाखवले होते आणि व्हायरल यांच्या क्लिपला बऱ्याच लाईक्स बऱ्याच कमेंट्स आल्यात TV9 ला आयबीएन क्लिप्स दाखवल्या गेल्या आयबीएन लोकमत एबीबी माझं अशा विविध न्यूज चॅनलला व्हिडिओ व्हायरल झाल्या आणि तारागाव पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं नक्कीच तारागाव रोशन पाटील यांच्यामुळे चर्चेत होता तारागाव स्वस्तिक म्हात्रेमुळे चर्चेत होता तारागाव शरद धर्माजी पाटील यांच्यासारखे उद्योजक यांच्यामुळे चर्चेत राहतोय आणि नक्कीच आता यापुढे या आराध्य माळीमुळे चर्चेत राहणार येस सुदर्शन पाटील यांचं देखील आपण नाव घेऊया खूप चांगले गुणसंख्या लेखक आहेत बॅक टू क्रिकेट 12 बॉल 52 धावा रोहन केतन पाटील यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा सन्माननीय केतनजी पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि माजी प्रभारी सभापती संतोषजी पाटील यांचे चिरंजीव केतन पाटील कालच त्यांचा वाढदिवस देखील साजरा झाला मोठ्या जल्लोषाने आणि आज नवीन वर्षामध्ये पदार्पण त्यांनाही शुभेच्छा एक धाव पुन्हा एकदा करदर 2 धावा अर्जित करण्यात आलेल्या आहेत आता येणारे बॉल असेल या ठिकाणी 11 आणि बिजासाठी 50 धावांची गरज शुभम जाधव अभी नाही तो कभी नाही या उक्तीप्रमाणे आता खेळ करावा लागेल
एक वेगा चमत्कार तुम्हाला या मैदानावरती घडवावा लागेल. खरं तर धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी किमान 8 षटकार खेळावे लागतील. येणारे बॉल असतील या ठिकाणी 11. विजयासाठी 50 रनची गरज. रोहन ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खरं ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ रिझन कडे. सिंगल डबलने कोणत्याही प्रकारचा प्रेशर हा क्रिएट होणार नाही आहे बामन नोगरी टीमवरती. ज्या पद्धतीनं आक्रमण केलं किरण पवारनं तशा पद्धतीचं आक्रमण आता खरं तर या सामन्यामध्ये करणं अनिवार्य होतं, परंतु नियतीला हे कदाचित मान्य नव्हतं. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली बामन डोंगरी टीमचे दोन शिलेदार ओमकार नाईक आणि कल्पेश ठाकूर यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 22 धावा, 23 धावा धावफलकावरती होत्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा उल्वेनोड परिसरामधला खेळाडू रोहन घरत उर्फ जॉन्टी नावा संघाचा हा गुणवान अष्टपैलू खेळाडू, त्याच्या हातामध्ये चेंडू आणि त्याने देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली आहे. 9 बॉलमध्ये 48 धावांची गरज. फारशी खरं तर मजा या मॅचमध्ये आता राहिलेली नाही आहे, कारण प्रत्येक बॉल तुम्हाला आर या पार म्हणजे सीमा पार करावा लागेल. लेफ्ट केला बॉलला सोडून दिला उजव्याच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा सुदर्शन गायकर, 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा किरण पवार, असे अनेक खेळाडू आहेत ज्याच्या नावावरती हे विक्रम राहिले. तशा पद्धतीचा खेळ मात्र आता पुन्हा एकदा या मैदानावरती अपेक्षित आहे के सरकार लोणेरे माणगाव टीमच्या समर्थकांना. इथे देखील तुम्ही पाहताय खरं तर कार्पेट शॉट होता, मिड विकेट रिझनमध्ये बॉल चाललाय. पूर्णपणे आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये NCC स्पोर्ट्स जीवधानी बामणनगरी टीमची बॉडी लँग्वेज पारड जड झालंय असंच म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत मजबूत पकड या सामन्यावरती मिळवली आहे. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी हा संघर्ष, आणि इथे आपण जर का पाहिला तर या मॅचमध्ये पूर्णपणे वर्चस्व. यॉर्कचा प्रयत्न सन्मान दिलाय फक्त आणि फक्त आता ही परिस्थिती आपण पाहिली त्याच्याशी मात्र तर औपचारिकता शिल्लक राहिली आहे. आणि काल 2 दिवसापूर्वी एक इन्स्टाला व्हिडिओ व्हायरल झालाय त्याच्याशी मात्र यांचा, म्हणजे नवीन कला डान्स त्यांचा पाहायला मिळाला. त्यांनाही शुभेच्छा. खरं तर खूप मोठे आयोजक आहेत आणि त्याचबरोबर क्रिकेटचा चांगला अभ्यास आहे आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे ते कर्मचारी देखील आहेत. सर्व गुण संपन्न असे व्यक्तिमत्व आमचे मित्र तेजस्वी मात्रे. चांगला प्रयत्न आणि इथे मात्र मिळतील 4 धावा. अखेरच्या क्षणाला मात्र येणारे मोठे फटके, परंतु आतापर्यंत सामन्यामध्ये मजबूत पकड मिळवली किरण पवारच्या संघाने. शेवटचे 6 बॉल 41 रनची गरज असेल ती म्हणजे के सरकार. बेगरचा अनुराग माळी अगदी कमी वयाचा खेळ शुभम आहेत. चेंडू उचलणार फेकणार सिंगल आली या सामन्यामध्ये खरं तर लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत होते आणि तेवढ्याच मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने आज आपण या मैदानावरती तुम्ही पाहताय.
लग्नाली आहे। मी विनंती करेन यानंतर रॉयल स्पोर्ट्स कळंबोली आणि एका बाजूने चॅम्पियन स्पोर्ट्स महाड दोन्ही टीम कॅप्टन खास करून विलंबन त्यामुळे आज वेळेवरती संपूर्ण सामने होणे फार विजयासाठी सफल झाले त्रिफळाची दांडी गोल आणखीन एक धक्का किरण पवारच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट खेळाडूचा खरं तर यश पाहणारा मॅनेजर असावा आणि त्याच्या त्याच्या प्रत्येक शब्दाला मात्र दाद देतो किरण पवार। म्हणजे एका विकेटसाठी पाच गुण आहेत आणि एका रनसाठी एक गुण आहे, त्यामुळे प्रत्येक विकेट बॉल सीमारेषेला स्पर्श करतोय, चार धावा खरदर खात्यामध्ये ऍड होतील। राऊंड रॉबिन मेथड आणि त्यानंतर नॉकआउट मध्ये तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन फार महत्त्वाचं राहणार नाही रनरेटचं, त्यामुळे हा चौकार फारसा प्रेशर देणार नाहीये। इथे नॉकआउट स्टेजमध्ये सध्या आपण आहोत। हा शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला। किरण पवार तयार आणि सुपर एट मध्ये दाखल होण्यासाठी एनसीसी स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी संघ सज्ज। आणि शेवटच्या बॉलवरती विकेट नाहीये, झेल सुटलाय। खरं तर किरण पवार निराश, किरणचे चाहते निराश, परंतु या स्पर्धेमध्ये सुपर